पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर युवा सेनेने जपली सामाजिक बांधिलकी. लवंगीच्या पीडित कुटुंबियांना 51,000 रोख मदत. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस महाराष्ट्रात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. मात्र सोलापूर शहर युवा सेनेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत वाढदिनाचे औचित्य साधून दक्षिण सोलापूर तालुक्यातील पीडित तानवडे व पारशेट्टी परिवाराला प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन 51,000 रुपयांची रोख मदत करण्यात आली. युवा सेनेचे शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेच्या शिष्टमंडळाने कुटुंबातील प्रमुखांच्या हातात 51,000 रक्कम सुपूर्द करून सांत्वन केले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या वाढदिनी अनावश्यक खर्चाला फाटा देऊन सामाजिक उपक्रम राबवण्याबाबत आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत शहर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विचार विनिमय करून दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी येथील पारशेट्टी व तानवडे परिवारातील 4 शाळकरी मुले नुकतीच नदीत पोहताना बुडून मृत्यूमुखी पडली होती. त्यांच्या कुटुंबातील प्रमुखांना भेटून रोख स्वरूपात मदत देण्याचा विचार समोर आल्यानंतर त्यावर एकमत होऊन रविवारी दुपारी त्यांच्या गावी जाऊन मदत सुपूर्द केली. यावेळी युवा सेनेचे जिल्हा समन्वयक सुमित साळुंखे, जिल्हा सचिव योगेश भोसले, उपजिल्हा युवा अधिकारी बालाजी चौघुले, शहर समन्वयक गुरुनाथ शिंदे, कॉलेज कक्ष अधिकारी शुभम घोलप आणि अतुल नवले उपस्थित होते. दक्षिण सोलापूर भागातील रहिवासी तानवडे आणि पारशेट्टी कुटुंबावर काही दिवसापूर्वी दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्याचं कारण असं आहे की भीमा नदी पात्रामध्ये त्यांच्या कुटुंबातील 4 शाळकरी मुलांचा पोहायला जाऊन दुर्दैवी त्या ठिकाणी बुडून मृत्यू झालेला होता. या तानवडे आणि पारशेट्टी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना ही दुर्दैवी घटना त्यांच्या घरात घडलेली होती आणि अशा वेळी या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहता हातगायची असल्याने आज आदित्य साहेबांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून सोलापूर युवा सेनेच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी जपत आज या पारशेट्टी आणि तानवडे कुटुंबियांना 51,000 रुपयांची रोख स्वरूपाची मदत आज आम्ही आमच्या युवा सेनेच्या या ठिकाणी शिष्टमंडळाने त्यांना केलेली आहे. या ठिकाणी मी आजच्या वाढदिवसाची सामाजिक बांधिलकी युवा सेनेच्या माध्यमातून जपत इतकंच या ठिकाणी नमूद करू शकतो की ईश्वर आम्ही युवा सेना म्हणून त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत आणि परमेश्वर देखील त्यांना लवकरच बळकटी द्यावी त्यांच्या कुटुंबाला ही या ठिकाणी मी अपेक्षा करतो.